28 अक्टूबर को भंडारा विधानसभा क्षेत्र में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के बागी उम्मीदवार नरेंद्र पहाड़े ने हजारों समर्थकों की मौजूदगी में अपनी उम्मीदवारी दाखिल की। इस मौके पर नरेंद्र पहाड़े की जन विश्वास का पहाड़ उठाते हुए छवि नजर आई। रैली शहर के जलाराम मंगल कार्यालय से शुरू हुई और गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, बिग बाजार, त्रिमूर्ति चौक से होते हुए भंडारा के बरमती करुण गांधी स्कूल में चुनाव रिटर्निंग ऑफिसर को अपना नामांकन पत्र सौंपा। आता हा प्रश्न खरंच तुम्ही विचारून आलेला आहे, तर याचं उत्तर मी एकच देईल। मी पण ज्या वेळेला आमचं सभा सुरू होती त्या सभेमध्ये मला एक म्हणजे बातमी आली की उबाटाचा ए बी फॉर्म हा नरेंद्र पहाडेला मिळाला आहे म्हणून, पण अद्यापही ए बी फॉर्म काही माझ्या हातात आलेला नाही आहे। म्हणून आज जो मी अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज हा जनतेचा उमेदवार म्हणून मी हा अपक्ष फॉर्म भरलेला आहे। उमेदवारी नक्कीच आणि नक्कीच कायम राहील आणि ही जी निवडणूक मी लढतो आहे ही मी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लढतो आहे आणि लोकांच्या आग्रहाप्रती आणि ज्या वेळेला कळलं की ए बी फॉर्म नाही मिळत किंवा पक्षाने आता ए बी फॉर्म नाही दिला तेव्हा मी सर्व माझ्या मित्रांना माझ्या सहकारी सगळ्यांना चर्चा करूनच मी हा आज फॉर्म टाकलेला आहे। युवक मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहेत आणि त्यांचं म्हणजे माझं जे विजन आहे मी तेच म्हणतो आहे की प्रत्येकदा युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि युवकांसाठीच आपण युवक ही समोरची पिढी आहे। मी मगे म्हणजे मागे बोललो होतो की युवक जर का एखादी मुलगा शिकला सवरला मुलगा जर का घरी राहिला तर त्याच्या आईबाबाला एक खुंटते कुठेतरी वाटतं की बा हा मुलगा शिकला सवरला आहे पण माझ्या घरी आहे। तर रोजगारीचा हा प्रश्न आहे, माझा हा ड्रीम आहे, हा स्वप्न आहे की आपण भंडारा विधानसभामध्ये अशी काहीतरी एक इंडस्ट्री आणायला पाहिजे। मी त्यासाठी 100% प्रयत्न करीन की त्या इंडस्ट्रीच्या नावाने आपला भंडारा जिल्हा ओळखला जाईल, हा युवकांसाठी माझा प्रयत्न राहील। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।